ब्रेकनंतर स्वागत आणि पिंपरीतनं एक मोठी बातमी येते चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण शहाण्णव पूर्णांक तेहतीस टक्के भरलं आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आणि गेल्या चोवीस तासात पवना धरण परिसरात पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर धरणातील पाण्याचा विसर्ग सुद्धा थांबवण्यात था आलाय धरण क्षेत्रातील पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग पुन्हा करण्यात येईल असं पाटबंधारे विभागानं सांगितलंय जगप्रसिद्ध असणारे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध होती पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतिकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली के जाते पण यंदा देखील जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमा प्रतिमेचं पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येते आहे न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडते परंतु पारंपरिक पद्धतीनं कमीत कमी एक दिवस तरी नागपंचमी साजरी करण्यास परवानगी मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे बाराशे वर्षापासून गोरक्षनाथांनी इथं जिवंत नाग करण्याची प्रथा होती आणि आज ही नागपंचमी कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळं आम्हाला जिवंत नागाची पूजा करता येत नाही आम्ही प्रतिमेची पूजा करून समाधान म्हणते तर आम्ही ह्या नागाला आमचा भाऊ मानतो आणि आम्ही ह्या नागाचा आदल्या दिवशीपासून उपवास करतो आणि जिवंत नागाची पूजा केल्याशिवाय आम्ही हा उपवास सोडत नव्हतो पण आता ह्या कायद्यामुळे आम्हाला ह्या प्रतिमेची पूजा करावी लागते आणि ही आम्हाला फार खंत मोठी आहे या ठिकाणी आम्ही नागाच्या प्रतिमेची पूजा करतो पण ह्याची याचं दुःख आम्हाला कुठेतरी वाटतं की आम्हाला जिवंत नागाची पूजा करता येत नाही इतर गावामध्ये नाग दिसला की त्याची सर्व गाव मिळून हत्या करतं इथं शिराळामध्ये तसं होत नाही शिराळामध्ये जरी नाग दिसला तरी त्याला सुखरूपपणे हाताळलं जातं आणि त्याला व्यवस्थित पुन्हा होतं तिथं जंगलामध्ये सोडलं जातं आणि कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि इतकं इतकं सगळं करूनही म्हणजे कायद्याचे सगळे नियम फक्त आहेत कुठेतरी खंत वाटते संध्याकाळी नवी मुंबई पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका तरुणीचा सा मृतदेह सापडला होता तर स्थानिक मच्छीमारांनी त्या ठिकाणी एका मुलाला पाण्यात उडी मारताना पाहिलं होतं मच्छीमारांनी त्या मुलाला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो, तो वाहून गेला आणि पोलिसांच्या चौकशीत आत्महत्या केलेल्या मुलानंच त्या तरुणीची हत्या केल्याचं समोर आलंय मात्र दोन दिवसांनंतरही मुलाचा शोध काही लागलेला नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते मात्र काही दिवसांपासून ते एकमेकांपासून दरावले होते अशातच त्यांच्यात वाद झाला आणि याच वादातून मुलानं मैत्रिणीची हत्या करून आत्महत्या केल्याचं समोर आलंय हे गेले दोन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या दोन तीन दोन दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही पण त्या वा झालेल्या वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या चा ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे